Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. पण आता त्या रिकन्सॉलेशनची काही जागा उरली आहे का? कारण आपण बघितलं की बिहारमध्ये अशा पद्धतीचे रिकन्सॉलेशन झालेले आहेत. नितीश कुमार परत आलेले आहेत, नितीश कुमारांबरोबर सरकार तुम्ही स्थापन केलं आहे, चिराग पासवान तुमच्या बरोबर आलेले आहेत, त्यांना तुम्ही सीट्स पण सोडलेले आहेत. मग महाराष्ट्रामध्ये ही पॉसिबिलिटी वाटते का? कारण मध्ये तुम्हाला तुम्ही क्लॅरिफिकेशन दिलं पंतप्रधानांच्या स्टेटमेंटवरती की त्यांची काही ऑफर नव्हती त्याच्यामध्ये. त्यांचं म्हणणं होतं की शिंदेंचं नेतृत्व स्वीकारून उद्धव ठाकरेंनी पक्षामध्ये यावं, त्याच पद्धतीने शरद पवारांबद्दल तुम्ही सांगितलं होतं. आत्ताच्या परिस्थितीमध्ये रिकन्सॉलेशनचा काही चान्सेस आहेत का? हे 4 जून नंतर डिसाईड होईल की नक्की कोणाला किती सीट्स मिळतील त्याच्या आधाराने या गोष्टी ठरतील. काही होणार नाही आहे. 4 जून नंतर NDA सुपर मेजॉरिटीने सत्तेवर येणार आहे. त्यामुळे आवश्यकता लागेल वगैरे असे जे विषय काही येत आहेत त्याला काही अर्थ नाही आहे. कारण रिकन्सिलिएशन पॉलिटिक्समध्ये पॉलिटिकल डिफरन्सेसचं होऊ शकतं, पण जिथे व्यक्तिगत डिफरन्सेस उभे राहिले आहेत, मनभेद जिथे झाले आहेत, तिथे रिकन्सिलिएशन कसं करायचं? मी उदाहरण सांगतो. नितीश कुमारांनी आमच्यावर टीका केली, पण ज्या पातळीवर व्यक्तिगत टीका उद्धव ठाकरे आणि त्यांचा गट करतोय अशी टीका कधीतरी पाहिली नितीश कुमारांची तुम्ही? कधीच नाही. नेवर. पॉलिटिकली आपण वेगळे होतो, एकमेकावर टीका करतो, ते साहजिक आहे. लोकशाही आहे. टीका केल्याने कोणी आपला शत्रू होतच नाही. पण कुठल्या स्तराची टीका करतायत? म्हणजे मला तर खरोखर, मी बोललो परवाही, पुन्हा तुमच्यासमोर बोलतो की मला असं वाटतं की सायकॅट्रिस्टची हेल्प घेतली पाहिजे यांनी. कुठल्या मानसिकतेत मला समजत नाही. अशा प्रकारची भाषा एखाद्या पक्षाचा प्रमुख देशाच्या पंतप्रधानांबद्दल बोलतो आणि अशी भाषा त्यांनी बोलल्यानंतर रिकन्सिलिएशन होऊ शकतं? राजकारणामध्ये याच्यावर कडवट टीका होऊन सुद्धा लोक एकत्र आलेले आहेत. राजकारणात काय झालं मला माहित नाही, पण हे होणं मला वाटत नाही शक्य. अजिबात शक्य नाही. मला शरद पवारांबरोबर पण नाही, उद्धव ठाकरेंबरोबर पण नाही. कुठेतरी तुम्हाला असं वाटतं का की निवडणुकीनंतर अजित पवार शरद पवार एकत्र येऊ शकतील का? मला वाटत नाही ते. पण मी तुम्हाला एक सांगतो, शरद पवार साहेबांनी इंडिकेशन दिलेलं आहे. कशाचं दिलंय? तुम्ही पवार साहेबांचा इतिहास बघा. पवार साहेब जेव्हा जेव्हा कमजोर होतात तेव्हा ते काँग्रेसमध्ये जातात, शक्ती गेन करतात आणि पुन्हा बाहेर पडतात. 78 शक्तिशाली झाले, आमच्यासोबत येऊन सरकार तयार केलं. 80 पुन्हा बाहेर पडले, मग पुन्हा 84 आले, मग पुन्हा बाहेर पडले, मग पुन्हा 90 आले, मग पुन्हा बाहेर पडले. असं 4 आजपर्यंत त्यांनी केलं आहे की त्यांची ताकद जेव्हा जेव्हा कमी होते तेव्हा ते काँग्रेसमध्ये विलीन होतात. आत्ता त्यांनी परवा जे स्टेटमेंट केलं की 4 जून नंतर या ठिकाणी प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होतील, हे इंडिकेशन आहे. सो हे दोघं एकत्रित येण्याचं काही मला हे दिसत नाही. पण त्यांना हे लक्षात आलं आहे की नाव अजित पवार इज सेटल्ड. अजित पवारांचं नेतृत्व त्यांचा मतदार हा स्वीकारतोय असं त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी आता आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा निर्णय हा जवळपास त्या ठिकाणी जाहीर केला आहे. त्यामुळे हे दोघं एकत्रित येतील असं वाटत नाही. आणि दुसरं असं असतं की राजकारणामध्ये उद्या काय होईल, परवा काय होईल याच्यावर चर्चा करायचीच नसते. कारण काय आहे की इट इज लाईक मराठीत आपण म्हणतो की आत्या बैला मिशा असत्या, तर याच्यावर चर्चा नाही होऊ शकत.